आपण जॉगिंग करतो त्यातील लग्नाची आठवण दाखवलेली तुमच्यावरती असं तुमचा ऐकून घ्या. हे एफआरच्या आधारावर बोलतो मी, ना बोलत आहे त्या आधारावरच तुम्ही गुन्हा दाखल केला, सत्यता काय आहे सर? त्याच्याबद्दल मी आधीच तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाही ना, त्यांना बोलू द्या म्हणजे सर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आम्ही सर बिलकुल ना, जे मी बोललो ते त्यांच्याच अधिकाराने बोललो. मी ऍडव्होकेट वासुदेव कापसे डिस्ट्रिक्ट आणि हायकोर्टला नागपूरला प्रॅक्टिस करतो. दिनांक 22/1/2023 रोजी सदर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर गौरव डोरलीकर यांच्यावरती अपराध क्रमांक 42/23/376/92 गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारकर्त्यांनी आज ही पत्रपरिषद घेतली आहे. तक्रारकर्त्यांनी आज हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, एक त्या अपराधाची एक इथे खरी गोष्ट काय होती, त्या अपराध दर्ज होण्याच्या मागे ते या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की तिची काही लोकांनी मानसिक स्थिती जी आहे, मानसिक संतुलन आहे तिचे बिघडून घेतलेलं होतं. तिला प्रोत्साहित केलं होतं की डॉक्टर गौरलीकर आणि तिच्यामध्ये काही मतभेद निर्माण केले होते, काही गलतफहमिया पैदा केलेली होती. त्या मतभेदामुळे तिला उपसवल्या गेलं आणि ते डॉक्टर गौरव डोरलीकर यांच्यावर त्या उपसावा आणि त्या गुस्स्यामुळे पीडितेने त्यावेळेस तक्रार केली होती. ती तक्रार केल्यामुळे डॉक्टर गौरव डोरलीकर यांची मानहानी होत होती. ही मानहानी झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं तक्रारकर्तीच्या की आपण जे केलं ते काहीतरी लोकांच्या उकसाव्यामुळे केलं, काहीतरी लोकांनी षडयंत्र रचलं, त्याच्यामुळे आपण त्याच्या मोहरा बनले आणि त्याच्यामुळे डॉक्टर गौरव डोरलीकर यांची नाहक बदनामी होऊन राहिली आहे. त्याच्यामुळे आज ही पत्रकार परिषद घेऊन ती जी या पत्रकारांना किंवा प्रिंट मीडियांना किंवा जी आहे जी काही मीडिया इथे उपस्थित आहे त्यांना प्रार्थना करत आहे की या पत्रकार परिषदेद्वारे जी बदनामी डॉक्टर गौरव डोरलीकर यांची होत आहे ती कुठेतरी थांबावी आणि एक खंडन म्हणून आपण बातमी प्रसारित करावी. मी पहिले तर हे सांगते, मी कोणत्याही दबावाखाली आज इथे पत्रकार परिषद आयोजित नाही केली आहे. मी स्वतःहून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मी ज्या प्रकारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याला मी आज खंडित करत आहे. तसं बघितलं तर मी 4-5 दिवसाआधीच हा खंडित केला होता, पण आधीच ते पेपरमध्ये आलं. मी कोणत्या एका खूप मोठ्या साजिशमध्ये फसल्या गेलेली होती, माझ्यावर खूप प्रेशर आणि दबाव होते. बाकी सगळ्या गोष्टी मी ॲडव्होकेट कापसे सरांना सांगितल्या आहे, सगळं काही आमचं प्रोसिजनी चालू आहे. तुम्ही त्यांना बाकीचे प्रश्न विचारू शकता. हो, सगळं काही माझं लेखी लिहिलेलं आहे तिथे, सगळं मी आपल्या पुरवणी बयान झालेली आहे माझी तिथे.